भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम। आज ठाण्यातील आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार संजय केळकरजी, विनयजी सहस्त्रबुद्धे, प्रताप पाटील चिखलीकर, निरंजनजी डावखरे, आपले लोकप्रिय उमेदवार नरेश मस्केजी, रवींद्र फाटकजी, अभिजित पानसेजी, संजय वाघुलेजी, आनंद परांजपेजी, भास्कर वाघमारेजी, जयप्रकाश ठाकूरजी, संदीप लेलेजी, बाळासाहेब पाटील, अविनाशजी जाधव, हेमंतजी पवार, रवींद्रजी मोरे, स्नेहाताई पाटील, वनिताताई गोतपगार, समीरा भारती, गुलाबचंदजी दुबे, सचिनजी पाटील, मनोहरजी डुमरे, मनोहरजी सुखदरे, विलासजी साडे आडे, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी नाही आहे, तरी देखील मी सगळ्यांची क्षमा मागतो। आणि आज मला अतिशय आनंद आहे की प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, आता प्रचार संपण्याकरता केवळ 3 तास 2.5 तास बाकी आहेत, त्यावेळी ठाण्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली। कालच देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय मोदीजी मुंबईला येऊन गेले आणि या देशाची पुढची दिशा काय असेल हे मोदीजींनी सांगितलं। मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की 10 वर्षात केलेली कामं सांगण्याकरता आलो आहे आणि पुढच्या 25 वर्षात भारत कुठे असेल हे सांगण्याकरता मी आलो आहे। मला असं वाटतं की हा मूलभूत फरक आज महायुती आणि महाविकास आघाडीत आपल्याला पाहायला मिळतोय। मोदीजी असतील, सीएम साहेब असतील, आम्ही सगळे असू, महायुतीचे जेवढे नेते आहेत हे विकासावर बोलतात, हे विजनवर बोलतात, महाराष्ट्राच्या हिताचं बोलतात, महाराष्ट्राला आपल्याला कुठे न्यायचं आहे या संदर्भात बोलतात। आणि जर तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं भाषण बघितलं, त्यांची सुरुवात होते मोदीजींना शिव्या देण्यापासून, मग मध्येच मोदीजींना 4-5 शिव्या दिल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना देतात, मग काही मला देतात, मग पुन्हा मोदीजींवर जातात, शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात। आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री मोदी देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे, त्यांची शिव्यासेना आहे। बंधू भगिनींनो, त्यांनाही लक्षातच आलं नाही की दिल्लीची निवडणूक आहे, त्यांना अजूनही वाटतं गल्लीची निवडणूक आहे, आणि त्यामुळे गल्लीच्या निवडणुकीसारखीच त्यांची भाषणं चालली आहेत। आणि मग माननीय मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोंबली, पण माझं त्यांना म्हटलं आहे तुमचं वागणंच असं आहे, त्यामुळे आम्हाला बोलावंच लागेल, तुमको मिरची लगी तुम्ही क्या करू। माझा तुम्हाला सवाल आहे, ते आपले विरोधक आहे म्हणून मी म्हणत नाही, पण मला एक सांगा, शिवसेना जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आहे, ती बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणून करू शकते का? जी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्या शिवसेनेचे कार्यकर्ते टिपू सुलतान जिंदाबादचे नारे लावू शकतात का? जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे,
त्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना याकूब मेमनची कबर सजवली जाते ती खरी शिवसेना असू शकते का? ज्या पक्षाच्या प्रचाराकरता स्टार प्रचारक म्हणून मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी येतो ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये लांगुल चालन करण्याकरता त्यांना पाकिस्तानचे झेंडे वापरावे लागतात ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? ज्या शिवसेनेच्या किंवा ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट जिहादची मागणी करावी लागते ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? मग ती काय आहे? काय आहे? नकली शिवसेना. आणि म्हणूनच मोदीजींनी सांगितलं की उद्धव ठाकरेजी तुम्ही निश्चितपणे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात पण विचाराचे वारसदार मात्र तुम्ही नाही आहात. विचाराचे वारसदार या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होऊ शकतात, विचाराचे वारसदार हे राज ठाकरे असू शकतात, पण तुम्ही विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आता उद्धवजी एवढे तडफडायला लागले की परवा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या झेंड्याला फडकं म्हटलं. बरोबर आहे, आता हिरवा झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला, आता चांद तारावाला झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा म्हणजे फडकाय असं जर त्यांना वाटत असेल, मी त्यांना सांगून देऊ इच्छितो, उद्धवजी ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि डॉक्टर केशव बैराम पंत हेडगेवार यांच्यासमोर प्रश्न आला की आपला गुरु कोण होऊ शकतं, त्यावेळी अनेकांनी अनेकांची नावं सुचवली, ईश्वरांची नावं, देवांची नावं, वेगवेगळ्या महनीय व्यक्तींची नावं, पण त्यावेळेस डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं की भगवा ध्वज हा आमचा गुरु असेल आणि तो याकरता गुरु असेल की हा भगवा ध्वज हा प्रभू श्रीरामांचा भगवा ध्वज आहे, हा प्रभू श्रीकृष्णांचा भगवा ध्वज आहे आणि हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज आहे, त्यामुळे हाच भगवा ध्वज या ठिकाणी आमचा गुरु असू शकतो आणि म्हणून तेव्हापासून तो भगवा ध्वज हा त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील आपल्याला कल्पना आहे भगवा ध्वजच स्वीकारला, आता हळूहळू शिवसेनेचा ध्वज देखील त्यांना कदाचित फडकं वाटू लागेल, कारण अलीकडच्या काळात त्यांच्या विचारांवर इतकं हिरवं सावट तयार झालंय की त्यांना भगवं आजकाल पाहवत नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, महाराष्ट्राकरता आणि देशाकरता ही एक महत्वाची निवडणूक आहे. आज 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचा भारत हा मोदीजींनी तयार केलाय, मागे वळून न पाहणारा, धाडसानं पुढे जाणारा, आव्हानं पेलणारा, कुणाही समोर न दबणारा, अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केलाय, जो भारत खऱ्या अर्थानं सध्या बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित होता असा भारत आज आपल्याला पाहायला मिळतोय, जो पाकिस्तान समोर दबत नाही पाकिस्तानमध्ये घुसून मारतो, जो चीन समोर दबत नाही डोकलाममध्ये 4 पावलं देशाच्या बाहेर जाऊन चीनी सेनेला रोखू शकतो, अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी तयार होतोय. आणि मला अतिशय गर्व आहे आणि आपल्या सगळ्यांना गर्व असला पाहिजे की आपण सगळे केवळ राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करत नाहीये, आपण सगळे काम करतोय नवभारताचे सैनिक म्हणून. नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याकरता आपण या ठिकाणी काम करतोय, कारण या निवडणुकीमध्ये जो जो मोदीजींना निवडून देण्याकरता काम करेल तो नवभारताचा व्हॉलेंटियर आहे, तो नवभारताचा सैनिक आहे. आणि म्हणून नवभारताचे सैनिक म्हणून आपण या ठिकाणी काम करतो आहोत, एका सशक्त भारताचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे
आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी माजी पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, वेगवेगळ्या पदांवर राहिलेले लोक आहेत, जे आजही पदांवर आहेत असे लोक आहेत. आता पुढचे 2 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. मोदीजींनी आपल्याकरता परिस्थिती पूर्ण तयार करून दिली आहे. लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहेत. आता आपली जबाबदारी आहे की लोकांच्या मनातले मोदीजी हे मतांच्या पेटीपर्यंत पोचवायचे आहे. एकदा तुम्ही त्यांना मताच्या पेटीपर्यंत पोचवलं तर बटन हे धनुष्यबाणाचंच ते दाबणार आहेत, याबद्दल आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही. खाण्याची जागा ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय प्रेस्टिजची जागा आहे, कारण आपण या जागेवर अजेय राहिलो आहोत. एखाद दुसरा अपवाद सोडला म्हणजे 1977 पासून जर विचार केला तर या ठिकाणी 14 निवडणुका झाल्या. 14 निवडणुकांपैकी 2 वेळा केवळ आपल्याला पराजय स्वीकारावा लागला, बाकी 5 वेळा भारतीय जनता पार्टी आणि 7 वेळा शिवसेनाचे. आपण त्या ठिकाणी 14 पैकी 12 वेळा या जागेवर आपण महायुती म्हणून निवडून आलो. एक प्रकारे आपला बालेकिल्ला आहे. आणि या जागेवर येणाऱ्या ज्या 3 महानगरपालिका आहेत, या 3 महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता होती, या 3 महानगरपालिका आपल्या आहेत, इथे असणारे सगळे आमदार आपले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अनुकूलता खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि विशेषतः ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जो मतदार आहे हा पूर्णपणे आपल्या विचारांचा मतदार आहे. अतिशय राष्ट्रभक्त, देशभक्त अशा प्रकारचा मतदार या ठिकाणी राहतो. ज्या मतदाराला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होताना बघायचं आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरी लोकांपर्यंत पोचणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला विश्वास आहे आपण सगळे लोक लोकांपर्यंत पोचले असालच, पण जिथे कमी राहिलेली आहे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. याचं कारण अनेक वेळा लोकांना असं वाटतं आम्हाला तर मत द्यायचं आहे पण मागायला कोणी आलं नाही, याचा अर्थ हे माजले आहेत, यांनी आमचं मत गृहीत धरलंय, त्यामुळे आता यांना जरा हिसका दाखवूनच द्या. तो काही आपल्या विरोधात मत देत नाही पण मग तो घरातूनच बाहेर निघत नाही. म्हणून आपण निमंत्रण देणं, निमंत्रण देणं म्हणजे काय, स्लिप पोचणं म्हणजे निमंत्रण देणं, मेसेज पोचणं म्हणजे निमंत्रण देणं, भेट होणं म्हणजे निमंत्रण देणं, आपलं एखादं पॅम्पलेट पोचणं म्हणजे असं आपलं निमंत्रण हे त्यांच्यापर्यंत पोचलंच पाहिजे. आणि जिथे ते पोचलेलं नाही त्या ठिकाणी ते कसं पोचेल हा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः नगरसेवकांना माझी अतिशय मनापासून विनंती आहे की तुमच्याकरता ही रिहर्सल आहे. याचं कारण आपल्याला कल्पना आहे की आता याच्यानंतरची निवडणूक ही महानगरपालिकेचीच निवडणूक आहे. आणि अनेक वेळा आपण असं बघतो नगरसेवक आता 1.5-2 वर्ष झाले निवडणुकीला सुरुवात, 2 वर्षापासून आपण आता नगरसेवक पदावर नाही आहोत, म्हणजे माजी आहोत. काय होतं, सुरुवातीच्या काळात अनेक लोकांचा त्या ठिकाणी वेग जोरात असतो, पण मग काही दिवसानंतर त्यातले काही लोक विचार करतात आता इलेक्शन आलं की बघू आणि थांबतात. मला असं वाटतं असे जे थांबलेले लोक आहेत त्यांना रिहर्सल करण्याकरता हा चांगला मौका आहे. जनतेत जाण्याचा मौका कधी सोडला नाही पाहिजे. आणि आता तुम्ही जनतेत गेला तर तुम्हाला फायदा आहे की मागच्या काळात नगरसेवक म्हणून एखादी गोष्ट राहिली असेल तरी आता कोणी विचारत नाही. आता लोक हे लोकसभेकरता तुम्ही आले आहे त्यामुळे लोक तुमचं स्वागतच करतात. लोक तुम्हाला त्या ठिकाणी मला असं वाटतं की निश्चितपणे तुमचं म्हणणं ऐकून घेतात. आणि म्हणून आपली निवडणूक आहे असा विचार करून या ठिकाणी आपण जर जनतेपर्यंत पोचलो आणि आपल्या निवडणुकीत आपण जे श्रम वापरले असते, ज्या प्रकारे निवडणूक लढलो असतो, तशीच ही निवडणूक आपण लढली पाहिजे. शेवटी उद्याच्या काळामध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्या निवडणुकांमध्ये या निवडणुकांच्या परफॉर्मन्सवरच आपलं प्रत्येकाचं मूल्यमापन हे निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की
पुढच्या 2 दिवसात ऑल आऊट जाऊन, अर्थातच आचारसंहिता पाळून पण ऑल आऊट जाऊन आपण सगळ्यांनी जर जास्तीत जास्त मतदान करवलं, मी तुम्हाला दाव्याने सांगतो या ठिकाणी पडणारं मतन मत हे मोदीजींना मिळणार आहे, हे महायुतीला मिळणार आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कशी वाढेल आपल्याला कल्पना आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे. साधारणपणे आता 4 टप्प्याच्या मतदानामध्ये माझ्या असं लक्षात आलं की 12 वाजेपर्यंत जे लोक निघतात ते अतिशय वेगाने निघतात. 12 ते 4 लोक निघत नाहीत. लोकांना 12 ते 4 हात जोडून काढावं लागतं. त्यामुळे आणि मग 4 वाजेनंतर पुन्हा रांगा लागतात. पण मग नंतर काय होतं, 4 वाजेनंतरच्या ज्या रांगा लागतात मतदान तर करता येतं, 6 वाजेनंतर जे लोक रांगेत आहेत त्यांना मतदान करता येतं. पण बरेच लोक आता रांगेत फार काळ उभं राहावं लागेल म्हणून परत देखील चालले जातात. आणि म्हणून थोडस प्लॅनिंग करून आपल्याला हा जो दुपारचा काळ आहे या काळातही मतदान सुरू राहिलं पाहिजे, लोक निघत राहिले पाहिजेत, काही ना काही लोकांना काढता आलं पाहिजे असा प्रयत्न आपण केला पाहिजे. दुसरा एक संदेश आपल्याला वारंवार मोदीजींनी दिलेला आहे की जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या घरचे आहेत यांचं मतदान पहिले झालं पाहिजे. आपल्या सगळ्यांचं मतदान 7 वाजता 7:30 वाजता 8 वाजता पहिल्या झटक्यात आपलं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि मग आपण लोकांच्या मागे लोक काढण्याकरता त्या ठिकाणी लागलो पाहिजे. मला असं वाटतं की हा जो शेवटचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला मी अनेक वेळा सांगतो की शेवटच्या दिवसाचं महत्व काय. आता ठीक आहे इथे तर आपण जिंकणार आहोत माझ्या मनात कुठली शंका नाहीये, पण शेवटच्या दिवशीचं महत्व काय आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या त्या निवडणुकीचं विश्लेषण हे ज्यावेळेस करण्यात आलं आणि एक्झिट पोलमध्ये ज्यावेळेस त्याचं विश्लेषण झालं तेव्हा असं लक्षात आलं की 3 वाजेपर्यंत जो काही एक्झिट पोल केला होता त्याच्यामध्ये सपा म्हणजे समाजवादी पार्टी पुढे होती आणि त्यांचे मतदार निघाले होते. आणि 5 वाजता जेव्हा एक्झिट पोल त्यांनी केला 3 ते 5 मध्ये 6% त्या ठिकाणी मायावतींचे लोक अधिक आले आणि त्यामुळे 1.5% मत मायावतींना सपापेक्षा जास्त मिळाले. पण त्या 1.5% 100 जागा त्यांना जास्त मिळाल्या आणि मायावती त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्या. हे सांगण्याचा उद्देश काय आहे, शेवटच्या दिवशी देखील काय होऊ शकतं त्याचा हा नमुना आहे. आपल्या सगळ्यांची सवय आहे की सकाळी आपण सगळे खूप तावात असतो आणि दुपारनंतर नाश्ता आला जेवण झालं की मग सगळे बूथवर बसलेले असतात, शांतपणे बसलेले असतात, गप्पा मारत बसलेले असतात, 2-4 लोक काम करतो असं दाखवत असतात कम्प्युटरवर वगैरे आणि एकमेकाशीच बोलत असतात. आणि मग शेवटी 5 वाजले की मग परत सगळ्यांना तावतारी राहिला हा राहिला हा राहिला. मला असं वाटतं की 20 तारीख आराम करायचाच नाही. 20 तारखेचा आराम मतदानाचा जो सर्टिफिकेट आहे ना तो आपला पोलिंग एजंट सर्टिफिकेट घेऊन आल्यानंतरच आराम करू अशा प्रकारच्या मानसिकतेत करो. या मोरोच्या मानसिकतेमध्ये आपण सगळ्यांनी जर आपले बूथ सांभाळले तर मला विश्वास आहे की ठाणे ही जी जागा आहे मला असं वाटतं की तुमची जी काही कॉम्पिटिशन आहे ही हार जीतची कॉम्पिटिशन नाही आहे. ठाण्याची तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रातल्या महायुतीच्या त्या जागांमध्ये आहे की ज्या जागा म्हणतायत आम्ही सर्वाधिक मताने निवडून घेऊ त्या जागांची तुमची कॉम्पिटिशन चालली आहे. त्यामुळे तुम्ही आता मी असं म्हटल्यानंतर घरी बसू नका की आता काय देवेंद्रजींनी सांगितलं आपण निवडून येणारच आहोत आपली कॉम्पिटिशन जिंकण्याचीच आहे त्यामुळे आता नाही केलं तरी चालतं असं करू नका. तर पूर्ण ताकदीने कुठल्याही निवडणुकीमध्ये मी नेहमी सांगतो की माझ्या जीवनातली अंतिम निवडणूक आहे अशा पद्धतीनं काम करायचं असतं. त्यामुळे पूर्ण ताकद जर आपण सगळ्यांनी लावली तर मला विश्वास आहे 4 टप्प्याच्या निवडणुका करून मी या ठिकाणी आलो आहे, महाराष्ट्रात फिरून मी आलो आहे. कोणाचा नरेटिव्ह काही असू द्या, कोणी काही बोलू द्या, जनतेने मनातनं हे ठरवलं आहे की मोदीजींना आणि महायुतीलाच मतदान करायचं.
मी आज मला कोणीतरी सांगितलं की आज शरद पवार साहेब उद्धवजी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि उद्धवजींनी सांगितलं आमच्या 48 जागा येतील. मला एका पत्रकाराने विचारलं, म्हणाले उद्धवजी म्हणाले आमच्या 48 जागा येतील. म्हटलं उद्धवजींचं कर्तृत्व मोठं आहे, ते 48 पैकी 49 जागा देखील आणू शकतात. आमच्या काही 49 वगैरे येतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे प्रॅक्टिकल लोक, जमिनीवर काम करणारे लोक, जमिनीवर काम करणाऱ्या लोकांनी पूर्ण क्षमतेने काम केलं पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे 4 तारखेला ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय आणि मी या ठिकाणी काउंटिंग संपताना येऊ त्यावेळी आपण गुलाल तर उधळत असूच, पण रेकॉर्ड मताने ठाणे जिंकलाय आणि ठाणे हा खरा बालेकिल्ला आहे हे आपण या ठिकाणी सिद्ध करू. त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.